राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब विधिमंडळातील मंत्रिमंडळातील आमचे सहकारी नामदार दीपक केसरकरजी ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ज्येष्ठ मंत्री श्री वसऊ राधाकृष्ण विखे पाटील खासदार सदाशिवराव लोखंडे खासदार डॉक्टर सूरज सुजय विखे पाटील विधिमंडळातील माझे सहकारी आशितोष काळे सत्यजित तांबे राम शिंदे बबनराव पाचपुते मोनिका ताई राजळे डॉक्टर किरण लामटे उपस्थित असणारे आयुक्त राधाकृष्ण गमे शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा सर्व अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग सर्व उपस्थित असणारे माजी आमदार वेगवेगळ्या संस्थांच्यावर काम करणारे सर्व सन्मान्य पदाधिकारी माझ्या नगर जिल्ह्याच्या चौदा तालुक्यातून आलेले सर्व लाभार्थी सरपंच अंगणवाडी सेविका महिला बचत गटाच्या सर्व प्रतिनिधी तसंच भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सन्माननीय पदाधिकारी इतर राजकीय पक्षाचे सर्व कार्यकर्ते पत्रकार मित्र आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर पोलीस अधीक्षक राकेश ओला जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो शिर्डीच्या या ऐतिहासिक सांस्कृतिक आध्यात्मिक पवित्र नगरीत राज्य सरकारने शासन आपल्या दारी ह्या अभियानाच्या निमित्तानं इथं उपस्थित असणाऱ्या सर्व माता भगिनींचं तरुण मित्रांचं शासनाच्या विविध योजनांचा लाभ ज्यांना आज मिळालेला आहे त्या सर्व लाभार्थींचं आणि समस्त नगरकरांचं मी राज्य सरकारच्या वतीनं मनापासून स्वागत करतो मित्रांनो हा कार्यक्रम खरं तर मागं ठरलेला होता विखे पाटलांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं तयारी पण झाली होती परंतु काही कारणाने तो कार्यक्रम पुढं ढकलावा हो लागला आणि आज तो मोठा दिमागदार कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये होतोय आता ज्यांना ज्यांना लाभ दिलेला आहे ते लाभार्थी तुम्ही सगळ्यांनी बघितलेले आहेत देशामध्ये अनेक राज्य सरकार असतात आपापल्या पद्धतीनं सरकार चालवतात राज्यकर्ते मंत्रालयामध्ये बसून निर्णय देखील घेतात परंतु ज्या योजना सर्वसामान्य शेवटच्या करता असतात दुर्दैवानी त्या योजनेचा लाभ त्या माणसापर्यंत पोचू शकत नाही मिळू शकत नाही आणि म्हणूनच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेने पुढाकार घेतला आणि त्याच्यामध्ये शासन आपल्या दारी केलेल्या योजना आपणच तिथं जायचं तिथल्या सगळ्या आमच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी सगळ्या सहकाऱ्यांनी ते लाभार्थी हुडकायचे वेगवेगळ्या घटकातले लाभार्थी हुडकून त्यांना तो लाभ द्यायचा आणि हा अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम लोकप्रिय होतोय प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज जरी चौदा जिल्ह्यामध्ये शिर्डीच्या परिसरामध्ये हा कार्यक्रम होत असला तरी तिकडं कर्जत जामखेडपासून इकडं अकोले संगम देर ह्या सगळ्या भागातल्या माझ्या लाभार्थ्यांच्याकरता हा कार्यक्रम आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्या सर्वांचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य जननी जिजाऊ महासाहेब छत्रपती शाहू महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ही सगळी महामानवं आपल्याकडे होऊन गेलेली आहेत त्यांचा आदर्श ठेवून आपण पुढं चाललेलो आहे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारापासून यत्किंचितही आम्ही कुठं बाजूला जात नाही आहे या राज्यामध्ये या देशामध्ये महामानवांचा आदर केलाच गेला पाहिजे त्याच्याबद्दल कुणी कुठल्याही पद्धतीचं बेताल वक्तव्य करता कामा नये ह्याबद्दलची पण खबरदारी राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री आणि त्यांचे सगळे सहकारी घेत आहेत आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होकर महासाहेबांच्या जन्मस्थान सौंडी हे आपल्याच अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतं त्यामुळं आजचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी महासाहेबांच्या महारीच्या मातीत होतोय याचा देखील माझ्यासारख्याला मनापासूनचा आनंद आहे आज आम्ही महिलांना पण लाभ दिला एका कलावंत तर किती वयस्कर कलावंत शेवटी कुठलाही कलावंत असल्यानंतर त्याच्या अंगामध्ये ती कला असतीच परंतु त्या प्रत्येकाचा काळ असतो आणि त्या काळातच ती कला उत्तम पद्धतीनं प्रेक्षकांच्या समोर सादर करण्याचं काम ह्या राज्यातल्या कलावंत लोक करतात परंतु उतार वयामध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं आणि कधी कधी दोन वेळेस अन्न देखील त्या कलावंतांना मिळत नाही त्याहीकरता शासन कटिबद्धही जागृत आहे आज करोडो रुपयाचा पैसा आपण त्या बाबतीमध्ये खर्च करतोय आणि तो गरीबाला सर्वसामान्यांना हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हे नुसतं सांगण्यासाठी नाही तर ते कृतीतनं दाखवण्याच्यासाठी सगळेजण मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीनं काम करत आहेत आज जसं इथं हा कार्यक्रम त्या ठिकाणी होतोय खरं तर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मासाहेब या जगाच्या इतिहासातल्या आजवरच्या सर्वोत्कृष्ट स्त्री राज्यकर्त्याचं होत्या सर्वोत्कृष्ट शासक होत्या प्रजेचं कल्याण हीच त्यांची खऱ्या अर्थाने तळमळ होती त्यामुळं शासन आपल्या दारी हा कार्यक्रम इथं होतोय ह्या मातीत होतोय त्याला एक वेगळं मोल आहे असं मला वाटतं महायुती सरकारची वाटचाल त्यांच्याच विचारावर सुरू राहील याची देखील ग्वाही मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला देखील देऊ इच्छितो श्रद्धा आणि सबुरी जगाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबाच्या दरबारामध्ये म्हणजे शिर्डी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होतोय हा आणखी चांगला योगायोग आहे कार्यक्रम संपल्यानंतर साईबाबाच्या दर्शनाला देखील आम्ही सगळेजण जाणार आहोत आणि नंतर मुंबईला परतणार आहोत जे काम हातात घेतलं त्या कामावर कायम श्रद्धा आपण ठेवली पाहिजे तसंच हातात घेतलेलं काम पूर्ण होईपर्यंत आपण सबुरी बाळगली पाहिजे त्यामुळं हा संदेश आपण प्रत्येकाने अंगीकारला पाहिजे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी हे महायुतीचं सरकार साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र स्वीकारलेला आहे त्याच दृष्टीनं हे महायुतीचं सरकार वाटचाल आहे साईबाबांनी असह्य निराधारांच्या आयुष्यामध्ये आनंद घेण्याचं काम केलं सबका मालिके खै हा संदेश संपूर्ण देशाला जगाला देण्याचं काम केलं मानवतेच्या कल्याणासाठी आयुष्य वेचलेल्या साईबाबांच्या समाधी सोहळ्याला एकशे चार वर्ष पूर्ण झालेली आहेत अजून दोन महिन्यांनी म्हणजे पंधरा ऑगस्टला ऑक्टोबरला साईंच्या समाधी सोहळ्याला एकशे पाच वर्ष पूर्ण होणार आहेत आणि साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरी तसंच सबका मालिक एक आहे हे दोन संदेश आपण सगळेजण आत्मा आत्मसात करूया अशाही प्रकारची मी आग्रहाची विनंती करतो मित्रांनो आपल्या अहमदनगर जिल्हा राज्यातला तसं बघितलं तर सर्वात मोठा जिल्हा आहे चौदा तालुके कुठं संगमने राकोले आणि कुठं तिकडं कर्जत जामखेड श्रीगोंद्याचं तिकडचं टोक परंतु या जिल्ह्याला राजकीय सामाजिक ऐतिहासिक सांस्कृतिक आणि धार्मिक देखील वारसा मिळालेला आहे अहमदनगर जिल्हा राजकीयदृष्ट्या सर्वाधिक जागरूक अशा प्रकारचा जिल्हा आहे त्याचं जर बघितलं तर जागरूक जिल्हा असताना काही लोक तर अति जागरूक असतात ह्या जिल्ह्यातले हे आम्ही देखील अनुभवलेलं आहे अनेक वर्षापासून राज्याच्या राजकारणात नगर जिल्ह्याचा एक धबधबा नगर जिल्ह्याचं माझा आजोळ देवळाली प्रवरा रावरी तालुक्यामध्ये आणि त्याच्यामुळे या जिल्ह्याविषयी मला अधिकचा जिवळा आणि प्रेम आहे हे मी आवर्जून या ठिकाणी सांगतो या जिल्ह्यात आल्यानंतर मला आजोळी आल्यासारखं वाटतं तुम्ही सर्वजण माझे आजोळकर आहात ह्याची पण एक आठवण मी या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना करून देतो एकंदरीतच हे सगळं करताना आम्ही लोकांनी जे काही निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय राज्याच्या भल्याकरता घेतलेले आहेत महाराष्ट्राच्या सर्वांगीण करता घेतलेले आहेत अडचणी खूप असतात तुम्ही देखील तुमचं परिवार कुटुंब चालवत असताना अनेक प्रकारचे प्रसंग येतात अनेक प्रकारचे चढउतार येतात परंतु शेवटी त्या कुटुंबातल्या प्रमुखाला त्या सगळ्या कुटुंबातल्या सदस्यांना एक आधार द्यावा लागतो एक मदत करावी लागते आपण सगळ्यांनी पाहिलं एकंदरीतच आजची काय परिस्थिती आहे आज तुमच्या माझ्या राज्यामध्ये बऱ्याचशा भागामध्ये समाधानकारक पाऊस पडलेला नाही आहे आपली अपेक्षा आहे की अजून राहिलेल्या काळामध्ये पाऊस पडावा थोडं ग्लोबल वॉर्मिंगच्यामुळं सीझन पुढं गेलाय का काय असं वाटतं सात तारखेला मृग नक्षत्र निघतं तेही पुढं सरकलं काय अशा प्रकारची शंका येते आपल्या परिसरातली असणारी धरणं ही धरणं देखील काही बाबतीमध्ये समाधानकारक भरली मग नाशिक जिल्ह्यातलं गंगापूर असेल दारणा असेल चणकापूर असेल ऐंशी टक्के भरलेली आहेत गेल्या वर्षी मित्रांनो बंधू भगिनींनो शंभर टक्के धरणं भरलेली होती आपल्याही प्रत्येकाच्या भागात पाऊस चांगला झाला होता तुमचं माझं उसाचं पीक असेल सोयाबीनचं पीक असेल कापसाचं पीक असेल फळबागा असतील वेगवेगळी पिकं असतील त्या सगळी पिकं चांगल्या प्रकारची होती आज मात्र काही ठिकाणी एवढा प्रचंड पाऊस पडला की तिथं अतोनात नुकसान झालं तिथं नुकसान भरपाई मदत ही राज्य सरकारला द्यावी लागली आपत्ती आली त्या आपत्तीतनं मार्ग काढावा लागला त्याच्यामध्ये एनडीआरएफ आणि एस चे नॉर्म्स दुप्पट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला का तर तिथल्या माणसाला आपल्याला पुन्हा उभं करता आलं पाहिजे कारण आम्ही देखील शेतकरी त्याच्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या अडचणी हे आम्ही देखील अनुभवतो आणि आपण तिथं काम करत असताना आपल्यातला बळीराजा कुठं मागं राहू नये म्हणून अनेक महत्त्वाच्या गोष्टी आपण त्यांच्या भल्याकरता करतो आपल्या अहमदनगर जिल्ह्यातलं भंडारदरा आणि मुळा हे पण ऐंशी टक्के भरलं आहे धुळे जिल्ह्यात आपल्या विभागामध्ये फार कमी पाणी त्या ठिकाणी आहे जळगावचं हातनूर बारकं धरण आहे ते तर लगेचच भरून जातं पण पावसाची नितांत गरज आहे आपल्या इथं महत्त्वाचं पीक म्हणजे उसाचं काही काही बाबतीमध्ये त्या पिकांनी आपल्याला एक वरदान दिलं जे चांगल्या पद्धतीनं कारखाने चालवतात तिथं भाव चांगला मिळतो आपले सहकार्याचं जाळं ह्याच जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने पद्मश्री विखे पाटलांनी त्या ठिकाणी पहिलं साखर कारखाना उभा करण्याचं काम केलं त्याचं त्यावेळेसचे पंतप्रधानांनी कौतुक केलं त्याचं अनुकरण संपूर्ण राज्यामध्ये झालं आता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी प्रश्न येतात काळानुरूप आपल्यालाही त्याच्यात काही बदल करावे लागतात फक्त ऊसापासून साखर करून चालत नाही बग्यासपासून वीज तयार करावी लागते त्याच्यामध्ये इथेनॉल तरा तयार करावं लागतं त्याच्यावर गाडी कशी चालेल ते पाहावं लागतं अशा अनेक गोष्टी आपण त्याच्यामध्ये करतोय मधी गृहमंत्री अमित शाह साहेब पुण्यामध्ये आलेले होते त्यांनी पण त्याबद्दल आम्हाला सांगितलं की बाबा ह्यामध्ये इथेनॉल मोठ्या प्रमाणावर तयार करा आपल्याला परकीय चलन वाचवायचं आहे पेट्रोलमध्ये काही टक्के त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे गाड्या उत्तम चालतात ब्राझीलसारख्या देशामध्ये तर शंभर टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या आज तिथं पाहायला मिळतात परवा गडकरी साहेब आलेले होते आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही सगळेजण त्या कार्यक्रमाला होतो त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला पेट्रोल पंप काढायला परवानगी देतो तुम्ही तुमचे ट्रॅक्टर देखील इथेनॉलवर चालवा थोडंसं मॉडिफिकेशन करावं हो लागतं काही ठिकाणी बसेस इथेनॉलवर चालतात मित्रांनो काळानुरूप जरी आपली परंपरा आपली पद्धत ही वेगळी असली तरी त्या त्या वेळेसची परिस्थिती लक्षामध्ये घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये काही बदल करावे लागतात आणि ते बदल करता आपण सगळेजण अतिशय बारकाईनं लक्ष देऊन आहोत इथं अनेक जण साखर कारखाने उत्तम पद्धतीनं चालवणारे आहेत सहकारी साखर कारखान्यांना मधल्या काळामध्ये साडेनऊ हजार कोटीचा आयकर माफ करण्याचा क्रांतिकारी निर्णय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली अमित शहा साहेबांनी घेतला मित्रांनो इतकं मोठं संकट होतं हा पैसा कुठला जाणार होता तुमच्या माझ्या उसातनं जिथं इन्कम टॅक्स लागला त्याच्यात जाणार होता वीस वर्ष आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय दुर्दैवानी त्याला यश आलं नाही परंतु आता मात्र हे सहकारी साखर कारखानं उद्योगाचं मोठं संकट जे निर्माण झालेलं होतं ते दूर करण्याचं का करण्याकरता अनेक कार्यकर्ते अनेक राजकीय नेते झटत होते मात्र त्याला यश मिळत नव्हतं त्यातनं तोडगा निघत नव्हता मात्र ह्याच्यामध्ये अमित भाईंना भेटल्यानंतर त्यांनी ह्याच्यातनं तोडगा काढला आणि आयकराच्या जाचातनं माझ्या देशातल्या शेतकऱ्यांना एक दिलासा देण्याचं काम मदत करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये मी ही रक्कम सांगतो ही आय टीची म्हणजे इन्कम टॅक्सची रक्कम आहे व्याज आणि दंडव्याज केलं तर ती रक्कम कुठल्या कुठं जाते परंतु सहकार क्षेत्राचं महत्व अमित भाईंना माहिती असल्यामुळं त्यांनी तातडीनं निर्णय घेतला आणि सहकारी साखर कारखान्यांची आयकाराच्या जातातूच त्या अटीतनं सुटका करण्याचं काम केलं पर्यारांनी हा पैसा ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या खिशात जाणार आहे ह्याची पण आठवण आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे मित्रांनो पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे करता आमचा सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे रोडची नॅशनल हायवेची कामं चाललेली आहेत हजारो कोटी रुपये केंद्र सरकार त्याच्याकरता देत आहे त्याच्यामध्ये आता आपल्या शिर्डीतनं मुंबईला वंदे भारत ट्रेन अतिशय चांगल्या प्रकारची सुरू झालेली आहे शिर्डी विमानतळावर आपण नाईट लँडिंगची सुविधा केलेली आहे आणि त्याच्यामुळं साई भक्तांना पण पहाटेची काकड आरतीला हजर राहता येणार आहे त्याच्यामध्ये स्थानिकांना रोजगार त्याच्यातनं मिळणार आहे कारण मोठ्या प्रमाणावर भाविक इथं येणार आणि त्याच्यामुळं इथल्या अर्थकारणाला गती मिळणार नाईट लँडिंग सुविधेमुळं निश्चितपणे इथं आपल्याला मदत झालेली आहे त्याबद्दल देखील मी केंद्राचे पंतप्रधानांचे त्यांच्या सगळ्या टीमचे मनापासून आभार मानतो नागपूर शिर्डी समृद्धी महामार्ग याही करता अनेक अडचणी आल्या आम्ही पण सुरुवातीच्या काळामध्ये त्यावेळेस लोकांच्या बरोबर विरोध करण्याचं काम केलं परंतु लोकांनी शेवटी स्वतःच्या जमिनी दिल्या त्यांना योग्य मोबदला मिळाला त्याच्यानंतरच्या काळामध्ये पैसे काही नाही इतके चांगले मिळाले की ज्यांच्या रानातनं तो रस्ता जाईना ती नंतर भेटायला लागली आणि सांगायला लागली की जरा आमच्या रानातनं रस्ता नेता का म्हणजे आम्हाला पैसे मिळते एवढा लोकांच्यामध्ये बदल झाला आणि आज तोही रस्ता पूर्णत्वाला जातोय नाही मोठ्या प्रमाणावर आपलं उपराजधानी नागपूर आणि राजधानी मुंबई ह्याला जोडणारं एक महत्त्वाचा रस्ता हा त्याच्यातनं निर्माण झालेला आहे दहा तासाच्याऐवजी नागपूर ते शिर्डी आता पाच तासात अंतर कापता येणारे वेळेची बचत होणार आहे इंधनाची बचत होणार आहे माझी तुम्हाला विनंती आहे रस्ते चांगले केलेत ते गाड्या सुसाट पळवायला केले नाही जरा दमानी जरा ॲक्सिडेंट होणार नाही असे चालवा ना नाहीतर ते ड्रायव्हर का दाब दाब दाबतोय की ॲक्सिडेंटच करून टाकतोय आणि त्याच्यामध्ये कारण नसताना मग एवढ्या मोठ्या प्रकल्पाचं बदनामी होती मित्रांनो राज्यकर्ते कुणी असले तरी त्या राज्याचं भलंच ते विचार करत असतात कधीच कुठंतरी त्याच्यातनं अडचणी व्हाव्यात असं कुठल्याच राज्यकर्त्याला वाटत नसतं ह्याही गोष्टीची नोंद आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं घेतली पाहिजे आपल्या इथं मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस ह्याच्यातून पण मी मधी प्रवास केला नाशिकपर्यंत अतिशय सुखकर प्रवास लोकांना मिळतोय लोकांना जेवढ्या चांगल्या प्रकारची सर्व्हिस पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट एस टी असेल रेल्वे असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं तुमच्या स्वतःच्या वाहनातनं जायचं असेल ह्या सगळ्या सुविधा किंवा विमानाने जायचं असेल ह्या सगळ्या सुविधा चांगल्या करण्याचा प्रयत्न हे राज्य सरकार आपल्या करता करत आहे याचाही विसर आपण कुठं कमी पडता कम कमी पडून देता कामा नये माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की काल जे पंधरा ऑगस्टला दोन दिवसापूर्वी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा शहात्तरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने आपण साजरा केला तीन दिवस तिरंगा आपल्या प्रत्येकाच्या घरावर फडकत होता मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांसह राज्यातल्या जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो परंतु आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मोदी साहेबांनी यंदा दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरून सलग दहाव्यांदा ध्वजारोहण करत देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांचं भाषण काय होतं दहा वर्षाचा हिशोब तिरंग्याच्या साक्षीनं ते देत होते एवढा मोठा बदल इथं दहा वर्षात झाला आहे दहा वर्षापूर्वी राज्यांना तीस लाख कोटी भारत सरकारकडनं विकासाच्यासाठी मिळत होते आणि आता हा आकडा नऊ वर्षात शंभर लाख कोटीपर्यंत त्या ठिकाणी पोचलेला आहे कशाला शंभर लाख कोटी म्हणतायत मी नेहमी महाराष्ट्रात फिरत असताना सांगतो बाबांनो सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत आणि त्याच्यामुळं हे शंभर लाख कोटीपर्यंत हा सगळा आकडा पोचला आहे आधी स्थानिक विकासासाठी भारत सरकारकडनं सत्तर हजार कोटी दिले जात होते आज हा आकडा नगरकरांनो तीन लाख कोटीपेक्षा जास्त झालेला आहे तीन लाख कोटी तुम्ही बघितलं नाही मग अशी एका महिला भगिनीला पन्नास लाख रुपयाचा आपण चेक दिला काहींना वेगवेगळ्या पद्धतीने ट्रॅक्टर दिलेत वेगवेगळ्या प्रकारे नोकरीची पत्र पत्रं दिली काही आमच्या विधवा भगिनींना दीड हजार रुपये त्या ठिकाणी तिला महिन्याला कसे मिळतील हा प्रयत्न केला त्याच्या रक्कम वाढवलेल्या आहेत मगाशी राधाकृष्ण विखे पाटलांनी उल्लेख केला एक रुपयामध्ये पीक विमा कुठं जगात तरी आहे का एक रुपयात पीक विमा त्याकरता करोड रुपयाचा तुमचा पैसा हिशाचा राज्य सरकारने त्याच्यामध्ये भरलेला आहे ह्याची पण आपण नोंद त्या ठिकाणी ठेवली पाहिजे गरिबांच्यासाठी घरं बांधण्याच्या करता नव्वद हजार कोटी खर्च झालेले होते आधी आता तो आकडा लवकरात लवकर लोक लौ, गोरगरिबांना घरं गर व्हावी म्हणून नव्वद हजार कोटी खर्च झालेला आता हा अलीकडच्या काळात चारपट वाढून चार, चार लाख कोटी प्रदिनाच्या निमित्तानं मांडलेली आकडेवारी सर्व गोष्टी स्पष्ट करण्याच्याकरता पुरेशी आहे असं मला वाटतं पंतप्रधानांनी महिला बचत गटाविषयी देखील बोलताना देशाच्या गावामध्ये दोन कोटी लक्षाधीश महिला तयार करण्याचं स्वप्न सांगितलेलं आहे दोन कोटी महिलांना लक्षाधीश करण्याचं स्वप्न आहे ह्याचाही आपण विचार केला पाहिजे आज ह्या पद्धतीनं आपण सगळेजण पुढं जात असताना ग्रामीण भागातील माझी लक्षाधीश महिला तयार करण्यासाठी पंतप्रधानांनी ड्रोन योजना राबवणार असल्याचं सांगितलेलं आहे शेती क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान यावं यासाठी महिला बचत गटाच्या सदस्यांना आम्ही ड्रोन चालवण्याचं चा दुरुस्त करण्याचं चा प्रशिक्षण देणार आहोत अशा हजारो महिला तुमच्या माझ्या भारतामध्ये भारत सरकार त्यांना ड्रोन देणार आहे आणि याची सुरुवात आपण पंधरा हजार महिला बचत गटाच्या माध्यमातून करणारे देशासाठी अखंडपणे झटणाऱ्या देश कल्याणाचा विचार करणाऱ्या आदरणीय पंतप्रधान साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महायुतीचं सरकार जीवाचं रान करेल हा विश्वास या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो पण त्याकरता तुमचे आशीर्वाद त्याकरता तुमची साथ त्याकरता तुमचा भरभक्कम पाठिंबा याची पण गरज आम्हाला आहे ती आपण द्या तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन न देण्याचं काम मुख्यमंत्र्यांना मी सगळेजण करू हा देखील शब्द निमित्तानं मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो एकंदरीतच आपल्या सगळ्या बाबतीमध्ये कामं करत असताना इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे अनेक निर्णय आपल्या सरकारने घेतलेले त्याबद्दल स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगतील मी आधी बोलून आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही परंतु राज्याच्या सत्ताकारणात समाजकारणात कोणत्याही भूमिकेत आम्ही असलो तरी महाराष्ट्राचा विकास हाच आमचा अजेंडा आहे शेतकरी कष्टकरी सर्वसामान्यांच्यासाठी तळमळीनं काम करणारे आम्ही लोक कार्यकर्ते आहोत महाराष्ट्राच्या विकासासाठी विकासासाठी आणि देशाच्या भल्यासाठीच यापूर्वीसुद्धा आम्ही काम, या काम करत होतो आणि यापुढे देखील आम्ही काम करत राहू हा शब्द देखील ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी राज्यातल्या जनतेला देतो शासन आपल्या दारी या अभियानाच्या माध्यमातून राज्यातल्या लाखो लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ घरबसल्या मिळतोय याचा आम्हाला आनंद आहे मगाशीच जवळपास दीड कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्याचं काम आत्तापर्यंत झालेलं आहे पुढेही हे सतत काम चालूच राहणार आहे या अभियानामुळं माझ्या लाभार्थ्यांना नागरिकांना कार्यालयात हेलपाटे मारणं योजनांची माहिती घेणं योजनांसाठी लागणारी कागदपत्रं गोळा करणं कागदपत्र संबंधित कार्यालयात जमा करणं हे उद्योग करावे लागणार नाहीत शासन आपल्या दारी या अभियानाच्या माध्यमातून सरकार थेट गरजू लाभार्थ्यांच्यापर्यंत थे पोचण्याचं काम आहे आणि त्याच्यात माझा शेतकरी माझा कष्टकरी माझी महिला माझा विद्यार्थी विद्यार्थिनी दिव्यांग अनेक योजनांचा लाभ या अभियानाच्यामुळं सहजासहजी मिळतोय त्यामुळं सामान्य नागरिकांना श्रमाची पैशाची आणि वेळेची बचत होते हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हे आपण सगळ्यांनी या आम्ही सर्वजणं एकजुटीनं राज्याचा विकास करण्याच्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय प्रयत्न करणार आहोत सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक पहिला राहिला पाहिजे एकच राज्य महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं सरकारच्या या विकास कामात जनतेची साथ आपण सगळ्यांनी द्यावी असं पुन्हा एकदा आव्हान करतो अतिशय दिमागदार कार्यक्रम पालकमंत्र्यांनी त्यांच्या सगळ्या टीमनी अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले ज्यांनी ज्यांनी त्याच्यामध्ये योगदान दिलं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका